ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला दिलासा मिळालेला नाहीये. आर्यनचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे, त्यामुळे आता आर्यनला पुन्हा एकदा जेलमध्येच राहावं लागणार हे स्पष्ट दिसतंय. आर्यनला आज तुरुंगातच राहावं लागणार आहे, कारण आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज मोठ्या कोर्टामध्ये आज मोठ्या प्रमाणात युक्तिवाद सुरू होता, मात्र आता आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आर्यनला आज आर्थर रोड जेलमध्येच राहावं लागणार आहे. ड्रग्स प्रकरणी आर्यन आणि इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती आणि आर्यन खानचा जामीन अर्ज किला कोर्टानं फेटाळून लावलेला आहे. आर्यनला आज तुरुंगातच राहावं लागणार आहे. आताची ही सर्वात मोठी बातमी, ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यनला दिलासा मिळालेला नाही. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, काय झालेलं आहे कोर्टात? कोर्टाने आर्यनचा जामीन फेटाळलाय. नक्कीच, हे जवळजवळ 4 तास जी आहे ती सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर जे न्यायालयाने आता जे निकाल दिलेला आहे त्यानुसार कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे. खरं पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेला जे न्यायालय आहे ते विचारत होतं नेमकं काय कारण आहे, त्यावर सतीश माने शिंदे जे आर्यनचे वकील होते ते सांगत होते की याला जामीन देण्यात यावा. मात्र आता जी बातमी येते त्यानुसार आर्यनचा जामीन जो फेटाळलेला आहे आणि आजची जी रात्र आहे ती रात्र त्याला मुंबईच्या या मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याला काढावी लागणार आहे आणि या मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याला रात्र काढावी लागणार आहे. कारागृहामध्ये त्याला रात्र काढावी लागणार आहे. पण आता त्याची कोविडची टेस्ट आहे ती RT-PCR निगेटिव्ह जरी असली तरी त्याला 5 दिवस जे आहेत ते क्वारंटाईन सेंटरमध्ये काढावे लागणार आहेत. आतमध्ये देखील बॅरॅक जे आहे त्याच्यामध्ये एक क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आलेलं आहे, तर जवळच एक शाळा आहे तिथे देखील एक क्वारंटाईन सेंटर आहे. त्यामुळे आजची रात्र किंवा पुढच्या ज्याचा किती जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्याला जे क्वारंटाईन सेंटरमध्ये काढावे लागणार आहे. नक्की प्रशांत, आज जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, या पुढे आणखीन काय पाऊल उचललं जाऊ शकतं आर्यन खानच्या वकिलांकडून किंवा आणखी पुढे काय प्रक्रिया होईल? नक्कीच, याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आर्यन खानचे जे वकील आहेत ते जास्तीत करून ह्या सेशन कोर्टामध्ये मूव्ह होतील, कारण आजचा जो युक्तिवाद होता त्या युक्तिवादानुसार जर तुम्हाला जर जामीन मागायचा असेल तर तुम्ही ह्या कोर्टामध्ये जामीन मागू नये अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी जी केली गेली होती NCB च्या वकिलांकडनं, त्यानुसारच आता बहुतेक पुढचं पाऊल जे आहे ते आर्यन खानच्या येथून त्यांना NCBला जे NCB जे आहे त्याच्यासमोर म्हणजे आर्यन खानच्या वकील जे सतीश माने शिंदे आहेत त्यांना जे सेशन कोर्ट आहे सेशन कोर्टमध्ये मूव्ह व्हावं लागेल आणि त्यानंतर त्यांना जामीन अर्ज करावा लागेल आणि त्यावर सुनावणी होऊ शकते. आज त्याला जामीन न मिळण्यामागची काय कारणं सांगितली जात आहेत? नक्की जामीन न मिळण्यामागचे मुख्य कारण आहे की जे सांगितलं गेलेलं आहे की जे वकील आहेत अनिल सिंग म्हणून SSG त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो जामीन अर्जाचा जो आहे विषय आहे तो या कोर्टामध्ये त्याला जामीन मागता येत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो अनिल सिंग यांनी केला गेला होता. तर यावर जे माने शिंदे आहेत सतीश माने शिंदे यांनी वेगवेगळे जे खुलासे आहेत ते समोर आणले होते, त्यांनी जे दाखले दिले होते ज्यामध्ये रिया सिंगचा दाखल रिया चक्रवर्ती आहे तिचा देखील दाखला देण्याचा प्रयत्न केला गेला, तर अनिल सिंग यांच्या वतीने देखील वेगवेगळे दाखले जे आहेत ते देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता जर माहिती मिळेल त्यानुसार कोर्टाने त्याचा जामीन नाकारलेला आहे. प्रशांत, काही माहिती मिळू शकली आहे का की जर सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज करायचा असेल तर तो कधीपर्यंत आर्यन खानकडून केला जाऊ शकतो? नक्कीच, जी प्रोसिजर असते त्याप्रमाणे जे आज देखील जामीन अर्ज देय आहे दाखल करू केला जाऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस त्यांचे जे वकील आहेत तेव्हा ज्यांना जशी त्यांना वाटतं की याच्यातून जामीन अर्ज जामीन मिळू शकणार नाही तेव्हा त्यांचा एक माणूस जो आहे तो सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज देतो आणि त्याची सुनावणी जी आहे. प्रशांत, आर्यनसह तिघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत, आता सत्र न्यायालयात जाण्याचा एक त्यांच्यासमोर पर्याय आहे, आणखीन काय काय पुढे घडू शकतं आपण बोलत होतो. हेमाली, आपण तुम्हाला सांगू दाखवू इच्छितो की हे जे जेल आहे या जेलमध्ये जे मुंबईचं आर्थर रोड जेल म्हटलं जातं या जेलच्या आतमध्ये आता आर्यन खान आणि त्याचे जे साथीदार आहेत ते आतमध्ये आहे आणि त्याला आजची रात्र जी आहे ती या जेलमध्ये काढावी लागणार आहे. इतर जे आरोपी असतात त्यांना आणलं जातं या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरमध्ये वेगळ्या ठिकाणी नेलं जातं.
मात्र आर्यनसाठी किंवा इतर जे कैदी आहेत त्यांच्यासाठी आतमध्ये जे आहे एक क्वारंटाईन सेंटर देखील आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना आता 5 दिवस जे आहे ते क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवणार आहेत. याच क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवल्यानंतर पुढे जे आहे त्यांना या पूर्ण जेलमध्ये आणलं येणार आहे. मात्र जर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण केसकडे जर पाहिलं तर आजचा जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादमध्ये स्पष्टपणे जे आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडनं सांगण्यात आलं होतं की हा जो पूर्ण जो बेलचं ऍप्लिकेशन केलं होतं ते ह्या न्यायालयामध्ये योग्य नाही ते सांगण्याचा प्रयत्न झाला. आणि न्यायालयाने देखील ऑर्डर नेमकी कशासाठी दिलेली आहे, नेमकं त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणत्या बेसमुळे त्यांना आजचा जामीन जो आहे तो मंजूर केला नाही ते सांगितलेलं नाही. मात्र जर प्राथमिक दृष्ट्या जर आपण पाहायला गेलं तर अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या कोर्टामध्ये ॲप्लिकेबल नाही असं प्रकारे म्हणणं जे होतं त्यानुसारच केलं असेल. मात्र आता ह्याच्या पुढच्या जर बघायला गेलो तर आर्यन खान जो आहे तो सत्र न्यायालयामध्ये जाऊ शकतो, उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. मात्र पहिली पायरी असेल ती सत्र न्यायालयामध्ये जाण्याची. सत्र न्यायालयामधून तो जामीन घेऊ शकतो, त्याचे इतर जे त्याचे साथीदार आहेत ते देखील जामीन जो आहे तो घेऊ शकतात. बरं, धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे